भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं सगळं ठरलेलं आहे, त्यामुळं आमचं ठरलंय, त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीला मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणेच उमेदवार राहणार ठरलंय. एकीकडे जाहिरातींवरून नाराजी नाट्य रंगलेलं असताना आता दुसरीकडे शिवसेनेच्या खासदारांनी 2023 आपल्यालाच उमेदवारी मिळणार असल्याचं जाहीर केलंय. त्याचबरोबर आमचं ठरलं असं म्हणत उमेदवारीवर दावा केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवडमध्ये जाणार आहेत. या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी आपणच मावळचे पुढचे शिवसेनेचे उमेदवार असल्याचं बारणेंनी जाहीर केलं. बारणे नेमकं काय म्हणाले तुम्हीच ऐका. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला 2024 भारतीय जनता पक्ष शिवसेना जी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांचा विचार राज्यभर पोचवते ती शिवसेना आणि RPI आणि इतर घटक पक्ष या युतीला या निवडणुकीला सामोरं जातात आणि त्या अनुषंगाने भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं सगळं ठरलेलं आहे, त्यामुळं आमचं ठरलंय, त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीला मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणेच उमेदवार राहणार ठरलंय. 2019 निवडणुकीत बारणे यांनी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. पार्थ यांचा पराभव पवार कुटुंबियांसाठी धक्कादायक होता. श्रीरंग बारणे हे शिवसेनेकडून निवडून आले होते. शिवसेनेतील फुटीनंतर बारणे आता हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आहेत. महाविकास आघाडीमध्ये या जागेवर ठाकरे दावा करण्याची शक्यता आहे, त्यामुळे मावळमध्ये शिवसेनेच्या दोन गटांमध्ये रंगत होण्याची शक्यता आहे. त्यातच युतीमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये जागा वाटपांचा निर्णय कसा होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. असं असलं तरी श्रीरंग बारणे यांनी लोकसभेची तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्र्यांच्या शासन आपल्या दारी हा कार्यक्रम त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये घेतला आहे. आता बारणे जसा दावा करतायत तसं शिंदे त्यांनाच उमेदवारी देतात की भाजप या जागेवर दावा करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.